शक्यतो जे जे काही डोसेस आलेले आहेत ते वापरलेच जावेत या दृष्टिकोनातूनच आपला प्रयत्न आहे, कारण हा शेवटी नॅशनल वेस्ट आहे आणि ते महाराष्ट्र तरी कधीही होऊ देणार नाही। त्यामुळे जेवढं काही आपल्याला त्वरेने जे काही लोक राहिलेले त्यांची लाईन लिस्ट काढण्यात आलेली आहे गाववाईज आशा वर्कर्सला आणि CHOs म्हणजे कम्युनिटी हेल्थ ऑफिसर्सला डॉक्टर्सला ह्या दिलेल्या आहेत आणि त्यांच्याकडे घरोघर जाऊन ते आपण वॅक्सिनेशन करण्यासाठी त्यांना काउन्सिलिंग करतो आहोत, त्यांना समजावून सांगतो आहोत आणि लवकर वॅक्सिनेशन करण्याचा प्रयत्न करतो आहोत। तसंच सेकंड डोसचं सुद्धा आपल्याजवळ लिस्ट आहे आणि त्या लिस्टला जे लोक ड्यू झालेले आहेत त्यांना मेसेज पण जातात, त्यांना कळवलं पण जातं आणि त्यांना काउन्सिलिंग करून घेण्याचा प्रयत्न पण केला जातो आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टींना जरा अधिक गती द्यावी लागेल आणि त्याला राजकीय इच्छाशक्तीनं अधिक चांगल्या पद्धतीनं त्या स्थानिक सर्वपक्षीय मी मुद्दाम सांगू इच्छितो सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे। मी माध्यमांच्या कडून सुद्धा अपील करू इच्छितो की लोकल लीडर्स आणि रिलिजियस लीडर्स आणि NGOs आणि प्रशासन सगळ्यांनी हातात हात घालून या वॅक्सिनेशनच्या ड्राईव्हला सक्सेसफुल करा अशी माझी नम्रपूर्वक महाराष्ट्राच्या या संपूर्ण घटकाला नम्रपूर्वक विनंती आहे।